कृष्णेच्या पात्रात उतरून अनोखे आंदोलन। कुसगाव तालुका वाई येथील अनाधिकृत दगड खानपट्टा व स्टोन क्रशरला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली आहे। यासाठी चुकीचे कागदपत्रे पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी कुसगाव ग्रामस्थांनी कृष्णेच्या पाण्यात उतरून आंदोलन केले। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलेले आहे। कुसगाव परिसरात असणाऱ्या क्रशरसाठी खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली। सर्वच अधिकाऱ्यांनी हात ओले करून ना हरकत दाखला दिल्याने क्रशरला मंजुरी मिळाली आहे। यासाठी कोणत्याही ग्रामसभेचा ठराव मंजूर झालेला नाही। तसेच ज्या क्षेत्रात खाण आहे तेथील शेतकऱ्यांचाही याला विरोध आहे। येथे करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे नैसर्गिक पाण्याचे झरे मुजले आहेत। अनेक त्रुटी ठेवून हे क्रशर चालवले जात आहेत। कुसगाव हे जिल्हा परिषदेच्या बफर झोनमध्ये येते। याबाबत मंडलाधिकारी मुख गिळून गप्प आहेत। महसूल विभाग व खाण मालक यांच्याकडून करण्यात आलेले पंचनामे व अहवाल त्याचबरोबर जबाब हे सर्व खोटे व दिशाभूल करणारे आहेत। त्यामुळे सदर महसूल अधिकारी व जागा मालक यांनी शासनाची दिशाभूल केल्याच्या निदर्शनास येत आहे। त्यामुळे संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। ज्या गटांमध्ये हा स्टोन क्रशर आहे त्याच गटामध्ये शासनाने 2012 शासनाच्या कृषी विभागाने पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेतून अर्धा TMC पाणी साठा होईल एवढा मोठा बंधारा बांधलेला आहे, तोही डोंगरावर। व्हिडिओमध्ये तो आपल्याला स्पष्ट दिसत आहे।